डिस्कशन नाव कसं सांगतो तुला पार्टी धाडतरी मागीर नाव विसरता पार्टी दितले चड करून तुम्हाला कळटले दोन दिसांक सर ती जेट जेट पेन्शन मशीन खंय अवेलेबल आहात आता तुका सांगता बरं तुमच्या माध्यमातल्या पोटू तुला लोकांक रिक्वेस्ट करता डाउनलोड कर आणि घाला मरे आणि तुम्ही मात्र जेव्हा रिपोर्ट हाडटा पण प्रेसार न्यूजपेपर प्रिंटर तुमचे त्यांना मात्र डाउनलोड करा माझ्या एक उपाय करा तो एक फोटो घाला अपलोड करा ऑनलाईन रिपोर्ट मिळता म्हणतो दाखव इन पेन्शन देर आर लॉट ऑफ पोर्ट होल्ड सर कोण पेन्शन पोर्ट होल्ड सर टू थ्री टाइप्स ऑफ पोर्ट होल्ड वॉट इज पॉट होल फर्स्ट लेट अस डिसाइड वॉट इज पॉट होल पॉट होल इज डिटोरेशन ऑफ द रोड वन इज सिंकेज ऑफ द रोड हांवें पयली फाटी सांगले की जेन्ना 1000 पायप घालता पळय सुरेचे 1000 पायप पोंदा घालता विदाउट एक्सकवेशन तेन्ना आमकां 1400 होल मारूंक पडटा 1300-1400 होल मारूंक पडटा आनी तेजे सायडीचे गॅप आसा पळय 300-400 mm गॅप ते कसटले हे पासून त्रास जातलेच तेका उपाय काय ना तो हॉट मिक्स खर्च करूं ना इट वॉज द कॉन्ट्रेक्टर रिस्पॉन्सिबिलिटी टू डू सम म्हणजे हे घातले पडटा तेका रिपेर सो ही डिसायडेड टू पुट अ प्री मिक्स लेयर सो वॉट इज तेका कितें हे ना गॅरंटी ना हे शूड डू इट अगेन मिक्स लेयर सेम कॉस्ट नॉट न्यू सर जेन्ना ते सिंग जाता पळय ते थोड्या जाग्यार तशेंच उरता गाडयो तेजे वयल्यान तेजेर म्हाका रिक्वेस्ट करता मरे हांव लोकांक तुमी आतां इतले प्रेस गाव भयणी आसा क्वीक कितें तरी सोल्युशन क्वीक सोल्युशन तुका दाखयता तुमी म्हणटात म्हण परतून परतून कालूय दाखयले आतां दाखयता पळय एक मिनट हांव तुका दाखयता म्हाका प्रेजेंटेशन दिता तुका फुडल्या पाटी पळय आयचो रिपोर्ट हो एस्टेडीचो आयचो आसा रिपोर्ट बोलो पळय एस्टेडी दिसता तुका ओके हो एस्टेडीचो रिपोर्ट आतां हो एस्टेडीचो तारीख पळय 30 चारांक तुका रिपोर्ट येयलो 4 आतां कितले पोट होला गोंयान आख्खे मतदार सगळे डिविजनाचे सगळे डिविजन पोट होल प्लस ते सिंकींग जाता ते पोटोलूच म्हणटा फोन घालता पळय पळय हे काउंट पळय डिविजन 2 सब डिविजन 1 एकूच पणजे कितले दीस उरला हो कित्याक उरला तेजेर आमी स्टडी करतात 38 थोडे 4 थोडे 3 कित्याक उरला तेजेर स्टडी करता सो आसा आमचे कडेन रिपोर्ट लोकांकूय मागता मातशें करचें न्ही सगळ्यांनी एक्टीव जाल्यार जातले आनी रस्ते कशें जेन्ना कितें स्ट्रक्चर घालता सो तेन्ना PWD परमिशन जाय पडटा न्हू स्ट्रक्चर म्हणजे फॉर एक्झाम्पल जेन्ना आमच्या हायवेचे सेटबॅक 40-48 meters स्टेट हायवेचे 25 meters तेन्ना तेचे भितर भितर घालता ना PWD भायर आमकां लागता कलंगूट जेन्ना शिवाजीचो स्ट्रक्चर काडला तेंच्यानी तेंच्या PWD कलंगूट तो खंयचो रस्तो तो म्हाका खबर ना स्ट्रक्चर घातलो खंयचो स्ट्रक्चर खंयच्या शिवाजीचो जो पुतळो घातला आमचे जर आमचे फक्त स्टेट हायवे नॅशनल हायवे जे MDR आसा ते रोज इंटरनल रोडाचे आमकां लागना न्ही आमचे ते हे नासना न्ही इंटरनल रोड आसा ते नॉमिनल रोड आसा एज पर TCP आमचे 3 रोड मेजर आसता नॅशनल हायवे स्टेट हायवे MDR बाकीचे इंटरनल रोडाचे तेका आमचे परमिशन घेवंक पडटा सरपंच म्हणटालो की PWD परमिशन लागता म्हणून आनी तो रस्तो म्हाका खंयचो तो खबर ना पावना ते सो हांव कमेंट करू शकतो सर लॉट ऑफ हायवे द वॉटर लॉगिंग इज गोईंग ऑन व्हॉट यू लाईक टू से अबाउट दॅट सी आय वॉट एव्हर वे वी आर ब्रिंगिंग रिमूव्हिंग द लॉगिंग वॉटर लॉगिंग वी आर ट्राईंग टू रिमूव्ह इट ऑफ सो एक्झाम्पल्स लाईक टुडे देर आर देर वॉटर लॉगिंग इन येस्टरडे वेन आय हॅड गॉन टू आय थिंक एट पिलार सो वेरेवर इट कम्स टू अर नोटीस आय हॅव टोल्ड माय इंजिनियर्स दॅट टू डू वॉट एव्हर वे इट जस्ट टू बी रिमोट सी वॉटर लॉगिंग इज हॅपनिंग वेरियस रिझन्स आर देर वॉटर वॉल्यूम सडनली इन्क्रीज इन वन प्लेस वॉटर बट वॉटर ऑल्सो रिसीव्ह सो दॅट इज बिकॉज ऑफ दॅट वॉटर टेबल इंटेक वेरेवर दॅट इज देअर टेक्स टाईम बट अदरवाईज वॉटर लॉगिंग इज देर इन एरियाज वी हॅव ऑलरेडी इन्स्ट्रक्टेड ऑफ पीपल टू टेक केअर सो येस्टरडे RG MLA हॅव डन एलिगेशन दॅट यू मिनिस्टर नॉट कॉल्ड हिम वाईल डुईंग द इन्स्पेक्शन He was there with me. No, but he was saying he doesn't consider invite Karunga Dekha. I went to, he came to me, no? He said, ex-MLA to me. I didn't call anybody. Arre, Mata, tumi yata paitle press. I gonna press yata. So, bhaja sangpaja ki deya. So, when I was going there, he told me I'm going. To yalla mara. Sir, Tonka PWD office bullele out. Kantajer. कोर कमिटीक वेगवेगळे विषय आसले की एक राज्यसभेच्या इलेक्शन संदर्भात तसेच राज्यसभेच्या इलेक्शन संदर्भात तसेच लोकसभेच्या इलेक्शन संदर्भात आणि सरकार म्हणून जे आतापर्यंत जे फाटले 2-3 महिने जे काय कृती केली
त्यो आणि पुढे जे उत्तर राज्यसभा संदर्भात नाव आयज्ञा आता तुम्ही सांगणार पण नाव जे असा युनिवर्सिटी ठरलेले असा ते फाल एक दोन असेंब्ली सेशन चालू लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघासंदर्भात किती स्ट्रॅटेजी वर्कआउट करत आज एक चर्चा झाली आणि त्यानंतर ताजे जे काही क्लाइंट्स असं कशा तुम्ही स्ट्रॅटेजी वर्कआउट करून पुढल्या म्हणजे साऊथात आणि नॉर्थ कॅन्डिडेट डिस्टेन्स होऊन इलेक्शन संदर्भात जो काय स्ट्रॅटेजी वर्कआउट करून वोट शेअर जे वाढवत जाय या संदर्भात पार्टी डिस्कशन तो सेशनचे डेट आणि बाकी सगळं डिस्कस केलं खूप डिटेल चर्चा तेव्हा जाऊन आणि कॅबिनेट रिशफलाची चर्चा असं म्हणजे दोन दिवसात मी धीर जगाची गरज म्हणजे एक दोन दिवसात जर कॅबिनेट रिशफल या संदर्भात चर्चा अनेकांची जाऊ ना पार्टी लेवल पार्टी लेवलाचेर चर्चा करपाची विषय कमिटी फक्त इलेक्शन साऊथाची सीट तुमच्या कडेन ना जाता बीजेपीचे कडेन हाडपा खातीर तुमची कितें आसता साऊथाची सीट हाडपाच्या दृष्टिकोनातल्यान आमचे आशिल्ले आमदार मंत्री ते कशे वोट शेअर वाढवूंक शकता वाढोवपाक जाय कशे घासलो हे काम करपाक जाय या संदर्भात डिटेल चर्चा आजच्या बैठकीत जाली थँक्यू राज्यसभा डिस्कशन डिस्कशन झालंच आणि यू मस्ट बी ऑलरेडी नोईंग वन नेम हॅज गॉन अँड देर वॉज नो डिफरन्सीस व्हॉट्स इंडियन युनिव्हर्सिटी त्यांचे नाव गेलं त्यांच्याकडे ओके वॉट अबाउट देअर स्पेक्युलेशन ऑफ दॅट कॅबिनेट रिशफल कोणाक दोन नथिंग ऑफ दॅट सॉर्ट वॉज डिस्कस In fact, discussion, most important discussion was a candidate for Rajya Sabha election and how to gear up the party for the Lok Sabha election for both the seats. Rajya Sabha will be easy for you because you have always number game. Yeah, and when it is unanimous, one single candidate, it's even going to be more easier. Okay. Thanks. Meeting, ekta. See, my meeting is Bharatiya Janata Party ki core meeting hai. Core meeting and various issues discussion hai satatya dasta. तसे वेगवेगळे पार्टीच्या ऑर्गनायझेशनल विषय 9 वर्षा पार्टीचे सेवा सुशासन गरीब कल्याण त्याचे कार्यक्रम ओके पार्टीचे सरकार आणि पार्टी याच्यामध्ये कॉर्डिनेशनचे विषय लोकसभा राज्यसभा असे वेगवेगळे विषय जे असले हे डिस्कशनात असले राज्यसभा कॅन्डिडेटचे वेगवेगळे हे डिस्कशन झाले बट थोड्या दिसाच्या भीतर आम्ही वयर कळयतले पार्टी आणि पार्टी कडल्यान वयले आमचा कॅन्डिडेट डिक्लेअर कितले नाव केल्या राज्यसभेत लॉट ऑफ पीपल आर लिव्हिंग इन गोवा एंड गोवा तीन तारखेक याद हा चलो बरं येतले न्ही यो एम सर टू लुक लॉट ऑफ पीपल आर लिव्हिंग गोवा अँड टेकिंग सिटीजनशिप पोर्तुगल सिटीजनशिप रिपोर्ट्स डिटेलात मागवल्या जेएमसी मीटिंग झाली ना तुमची सेंट्रल मिनिस्टर वांगडा काय झालं मीटिंग तिचे बाईट झाली काय ना सगळे ओव्हरऑल व्यवस्थित सगळे विषय सरकारनं मांडला आणि आमच्या हेल्थ डिपार्टमेंटात व्यवस्थित प्रत्येक मंत्र्यांनी प्रत्येक म्युन्सिपॅलिटी पंचायत डिपार्टमेंटकडे व्यवस्थित संपर्क लावून हे सगळे गोष्टी जाग्यार असू जाय आमचे किती असं ओव्हरऑल आणि जे केंद्र सरकारचे जे किती गाईडलाईन्स आहेत ते ओके वेदर वी हॅव एडर्ड टू दोज गाईडलाईन्स म्हणून मनसुख मांडव्यान मिटींग घेतलेली याच्या बाहेर काय ना आमचे गोव्या राज्यात आमचे सगळे टोटली अंडर कंट्रोल आहात काहीच विषय तसं काल एक पेट्रोलचे डॉक्टर इल्लो सोनल असताना म्हणून ते म्हणतात की जर गोवा सरकार त्यांना हेल्प करता ते लिव्हर ट्रान्सप्लांटेशन असं ते स्टार्ट करत तसं कोण आयलो म्हणून करू शकना नाही कित्याक आमच्याकडे ऑलरेडी आमची डिपार्टमेंट आहे प्लस आम्ही डॉक्टर अमित मैदेव ऑन बोर्ड करून आमचं हे चाललं ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार जाता ग्लोबल हॉस्पिटलचे डॉक्टर बी एकदम बरे आहेत पण कित्याक ते सरकार ते वेगळ्या तरेन करून लिव्हर ट्रान्सप्लांटेशन खूपशे असे प्रपोजल्स आमच्याकडे असतात पण आमकां ते व्यवस्थित विचार करून एक एक पावल घेऊन फुडें वचपाची गरज आहे सध्या आम्ही किडनीचे करतात लिव्हर करपाक जाय त्याच्याकडे आणि मातशे हायटेक व्यवस्थाची गरज आहे ते आम्ही ऑलरेडी डॉक्टर मधू प्रभू देसाय
आणि इतर काही डॉक्टरकडे चर्चेन असा आतापर्यंत काय फायनल जाऊंग ना पण किती हा की ते एकदा झाल्यावर डेफिनेटली आम्ही करतले एक एक पाऊल आहे घेतलं किडनी तंत्र त्यांना चालू केलं आम्ही आज आम्ही अमित पैजे ऑनबोर्ड करून गॅस्ट्रोचे सगळे जे गोव्या बाहेर आमचे लोक वयतात त्यो फॅसिलिटी उपलब्ध करतले त्याच्या बाहेर आम्ही रोबोटिक सर्जरीचे ऑलरेडी प्रपोजल सरकारकडे घातलेले असत त्याच्या बाहेर आम्ही आयव्हीएफ फर्स्ट टाइम डॉक्टर केदार फडते ऑनबोर्ड घेऊन आम्ही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सीएसआर सेंटर 2 कोटीचे आमका इक्विपमेंट गावले म्हणजे गोयचे जनते आयव्हीएफचं ट्रीटमेंट महिला आयव्हीएफचं ट्रीटमेंट फ्री ऑफ चार्ज आम्ही दिले गोवा पहिली राज्य देशन असले जे ही फॅसिलिटी महिलांक गावतली नाल्या तुम्ही पहिला आणि तुम्ही ऐकून जाणा जाऊना की गोयची महिला ज्यांना त्यांना ट्रीटमेंटची गरज हा ते पुना कोल्हापूर वचून त्यांना कितल्याही लोकांनी टोप्यो घातलेले असतात ते आमका करपाचे ना ते गोया राज्यात आई 15 ऑगस्ट टेंटेटिव्ह अँड डेडलाईन दौरले ते मुख्यमंत्रीचे असते ते इनॉग्रेशन करपाचे आणि त्याचबरोबर टाटा मेमोरियलचे बी असेंब्लीचे पहिली मुख्यमंत्रीचे असते एमओयू एक्सचेंज करून आम्ही ती ओपीडी आम्ही चालू करतो म्हणजे नवे हॉस्पिटल येतकूच ते ट्रायपार्टाईट आमचे अग्रीमेंट असतले विथ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गव्हर्नमेंट ऑफ गोवा अँड टाटा मेमोरियल अँड ते योग्य तरेचे ट्रीटमेंट त्यांचे माध्यम जे मुंबई गावतात ते गोया राज्यात गावतले आणि बाकीचे विषय नॉर्मल असले जे अपडेट कोर कमिटीचे आमचे अध्यक्ष दिवपाचे असतात आणि मुख्यमंत्री दिवपाचे असतात हाय पण अध्यक्ष स्वतः नाव तिची अध्यक्षाचे नाव येईल राज्यसभा सीट सांगते ते म्हणतात की आपण तिथून पार्टिसिपेट जाऊ शकणार म्हणून आयला म्हणून तुला सांगले ऑलरेडी काय खबर ना मग कोणी सांगले अध्यक्ष सांगले की ज्यांना कोण इंटरेस्टेड आहात त्या मिटिंग आपण अध्यक्ष जेव्हा उलयता हा साधारण सो मंत्री न सरकार अध्यक्ष एक्सेप्ट करता कोर कमिटीचे हा कोर कमिटीचो मेंबर जे किती ठरता कोर कमिटी ते ठरता तसे नसतं ओके थँक्यू पण एकूच नाव येईल एकूच नाव येईल ऑलरेडी तुम्ही म्हणता सगळ्या खबर आहे